नमस्कार गाववाल्यांनो, आता आपण दिलेले असं वॅक्स म्युझियमला जा की देवगड सिटीमध्ये असा. तर ह्यो असा पाठीमागे माझा हायवे जो की देवगड निपाणी हायवे असा एका म्हटला जाता. आणि हो जाता सरळ नांदगावला. तर देवगड बस स्टँडपासून हार्डली 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती वॅक्स म्युझियम असा. तर मी आणि देवेंद्र आता इलेले असो. तर आता आम्ही जाणार असो आतमध्ये. ठीक आहे, तर आता तिकीट काढतो आणि आतमध्ये जातो आणि तुमका थंयचे शूट दाखवतो. इंदिरा गांधींचो स्टॅच्यू असा, खूप छान पद्धतीत केलेलो असा. आणि साईबाबांचो स्टॅच्यू असा, साईबाबा झोपले, साईबाबांचो स्टॅच्यू. त्याच्यानंतर इकडे आपले अण्णा हजारे साहेब उपोषणात बसलेले असतात त्याच पोझिशनमध्ये. आणि एक्सप्रेशन बघा तुम्ही, त्या कलाकारांनी इतक्या छान पद्धतीत त्याचं हे केलेलं असा ना की असं वाटतं की रिअलमध्ये अण्णा हजारे साहेब हे बसलेले असं असं वाटतं. हे गांधीजी असत आणि हे नमन करण्याच्या पोझिशनमध्ये बसलेले असतात. हे पंडित जवाहरलाल नेहरू, इकडे राजीव, हातला भजपा झाला उठ नाही ना मोदी साहेब. आपण आता डिस्कशन करू महागाई एवढी का वाढली त्याच्याविषयी. इकडे सोनू सूद, कोरोना काळात एका देव म्हणत होते कारण की मी एवढ्या लोकांचा मदत केला त्यावेळी परप्रांतीय लोकांचा बाहेर जाऊसाठी बाहेरगावासाठी बस वगैरे अरेंज करून दिला. त्यामुळे या व्यक्ती देव मानला जात होता आणि खरंच तो डिझर्व करता त्या गोष्टीसाठी, जी की खूप मोठी चांगली गोष्ट आहे. प्रकाश राज आपले साऊथ इंडियनमधले हिरो, एक्सलंट प्रतिकृती, एकदम रिॲक्शन वगैरे बघा तुमचा एकदम परफेक्ट असं सायलेंट स्माईल असा याच्यावरती. ठीक आहे, चार्ली चापली सौंदर्य, नागराज मंजुळे, सैराट भाऊ, रजनीकांत साहेब, रिॲक्शन बघा एकदम क्लिअरली असा त्याच्यावर त्यांची एक स्माईल दिसतं, त्याच्यावर क्लिअरली रिॲक्शन दिसतं. फक्त दबून जस्ट दाखवू असं नवीन करू शकतो तर आपले आठवले सगळे. सगळ्यांची करू माका येता नक्कल, सगळ्यांची करू माका येता नक्कल, आणि जे माझी नक्कल करणार नाही त्यांचा होताला टक्कल. ओ मोदी साहेब बरे मा, कसे असा? बरे सर मा, आम्ही पण बरे असत. विषय कसो महागाई लय वाढली आहे. पेट्रोल किती झाला बघा, डिझेल किती झाला बघा, गॅस सिलेंडरची दर बघा. मीच खाऊ पैसे नाही आमच्या, मी काहीतरी सोल्युशन द्यावा आमका महागाई वाईस कमी करा जरा. आम्ही आता सायकल चालू नाही पर्यंत येऊ, त्याच्याकडे पेट्रोल चालू पडचे नाही देवेंद्राकडे. तर तुम्ही लवकरात लवकर महागाई कंट्रोलमध्ये आणशाल अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमची रजा घ्या. चला येतो आहे. चला व्ह्यूअरना सांगा की व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.